बिग बॉस मराठी सीझन 4 मधून त्रिशूलचं इव्हेक्शन झालं. त्रिशूलचं इव्हेक्शन झाल्यावर सगळे रडायला लागले. कुणी गळ्यात पडून रडलं तर कुणी खाली माना घालून रडले. अरे पण यांचं रडणंच खोटं होतं. अक्षयचाच विषय घ्या. अक्षय त्याचा जवळचा मित्र होता. अक्षय किती रडला पण नॉमिनेशनच्या वेळी अक्षयच्या हातात होतं त्रिशूलला वाचवायचं. विष अमृत टास्कमध्ये अमृत अक्षयजवळ होतं, तो ते त्रिशूलला देऊन वाचवू शकला असता. पण याने यशस्वीला वाचवलं, मग आता कशाला रडतो बाबा. त्रिशूलचा पहिल्या आठवड्यातील गेम जर आपण पाहिला तर तो खूप छान होता. पण समृद्धीबरोबर मैत्री झाल्यापासून तो त्याचा गेमच विसरून गेला. त्या समृद्धीमुळे हा त्रिशूल बाहेर गेला आणि इकडे रडायचं नाटक करते. रडते मग तिच्या डोळ्यात पाणी तरी आत का उगचीच काहीतरी. अपूर्व आपण रडली, खरंच मनापासून हे सगळे रडले का? अरे तो अपोजिट टीममधला प्रसादसुद्धा रडला. प्रसादचा आणि त्रिशूलचा काहीच संबंध नव्हता, तरीही तो रडला आणि शेवटी म्हणाला, तोहफा कबूल करो. तो इमोशनल आहे, तो कोणीही गेल्यावर असंच काहीतरी बोलत असतो. पण हे बाकीचे जे रडत होते ते खरंच रडत होते की नाटक करत होते? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की शेअर करा.